सध्या जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडची जमीन हडपण्याच्या कटामध्ये मलिक यांचा सहभाग होता हे प्रथमदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होतं असं निरीक्षण विशेष कोर्टाने नोंदवलंय. तसंच दाऊदचे निकटवर्तीय संबंधित मालमत्तेत व्यवहार करत असल्याची संपूर्ण जाणीव मलिक यांना होती असंही कोर्टानं म्हटलंय. मलिकांचा जामीन अर्ज 30 नोव्हेंबर रोजी कोर्टानं फेटाळला होता. त्याच्या आदेशाची प्रत मंगळवारी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये कोर्टानं मलिकांबाबत कडक निरीक्षण नोंदवलेलं आहे. तर तो 23 फेब्रुवारी 2022 रोजी मलिक यांना ईडीनं अटक केली होती. दरम्यान मलिकांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते कारण विशेष कोर्टानं जी जमीन खरेदी केली जात होती त्यामध्ये सुद्धा मलिकांचा हात होता असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये दाऊदचे निकटवर्तीयांचं हक्क आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय असल्याचं नवाब मलिकांना माहीत होतं असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय.